बच्चों ने दिया उल्वे मैराथन को समर्थन और कहा भागिए क्योंकि आप एक अच्छे काम के लिए भाग रहे हैं, पानी के लिए। जी हाँ, जो कि पानी है जो ख़त्म होने वाला है, जी हाँ, तो उसको किस तरह से संभालना है। और मैं रविशेर पाटिल जी का भी बहुत बहुत धन्यवाद करूँगा, रोटरियन जो इस उल्वे मैराथन को रन कर रहे हैं। तो आगे है आपके लिए उन बच्चों की शुभकामनाएँ, रन फॉर उल्वे मैराथन। ये है हम छत्रसाल स्टेडियम में बने हुए और उल्वे मैराथन के लिए, जी हाँ, यहाँ से बच्चों के द्वारा मैसेज दिया जा रहा है उल्वे मैराथन रन फॉर वाटर। जी हाँ, माननीय श्री रविशेर पाटिल जी, जी हाँ जी, जो कि रोटरियन हैं, रोटरी के अध्यक्ष हैं, तो क्या मैसेज है बेटा आपका? उल्वे मैराथन के लिए आप सब अपना पूरा योगदान दीजिए, ऑल द बेस्ट, थैंक यू सो मच। एंड हम लोग 10 तारीख को भागने वाले हैं, 10 तारीख को आप लोग पानी बचाने के लिए इनका पूरा योगदान देना। थैंक यू, ऑल द बेस्ट, ओके, थैंक यू। और ये देखिए, ये है बच्चे, जी हाँ, जिन्होंने कि उल्वे मैराथन के लिए शुभेच्छाएं दी हैं। और ये देखिए आप, गणतंत्र दिवस की शुभकामनाएं, जी हाँ। और ये है छत्रसाल स्टेडियम, रन फॉर नवी मुंबई, रन फॉर नवी मुंबई, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, थैंक यू सो मच मैम। नमस्कार, मी रवी पाटील। आपण संकल्प घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे एक धाव पाण्यासाठी, अर्थातच एक धाव पाणी बचतीसाठी। रोटरी क्लब ऑफ उल्वे नोट, त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइज, त्याचप्रमाणे रवी पाटील सामाजिक विकास मंडळ, आणि आमच्या पाठीशी आहे ते म्हणजे शेडको। आणि ह्या चौघांच्या माध्यमातून आपण एक धाव पाण्यासाठी हे संकल्प आपण आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहोत। मी सर्वांना विनंती करतो आहे, येत्या 10 फेब्रुवारीला आपण सर्वांनी ह्या संकल्पात सामील होऊया। ह्या संकल्पात बालगटासाठी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे, तिथं फक्त मुलं आपले चांगले कपडे घालून वॉक करतील, आणि आमचे आपले पंच आहेत ते त्याच्यातून चांगले स्पर्धक निवडतील, आणि त्यांना आपण बक्षीस वितरण करणार आहोत। ह्या मॅरेथॉनमध्ये आपण प्रत्येकाने भाग घेऊया आणि संकल्प आपला पूर्ण करूया। हे संकल्प पूर्ण करत असताना या कार्यक्रमासाठी माननीय CP साहेब, त्याचप्रमाणे सिडकोचे MD साहेब इथे हजर राहणार आहेत, मोठमोठ्या सेलिब्रिटीज इथे येणार आहेत। साधारणतः 15,000 ते 20,000 लोकांचा ह्या स्पर्धेत सहभाग होणार आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि सेवेसाठी अनेक मंडळं आमच्याकडं आलेली आहेत, पनवेलमधून, उरणमधून, नवी मुंबईतून किंवा मुंबईमधूनसुद्धा स्पर्धक चांगलाच प्रतिसाद आहे। आणि आज ह्या दिवसापर्यंत 5,600 लोकांचा ऑनलाईन प्रवेश इथं झालेला आहे। आम्हाला अंदाज आहे येत्या 10 दिवसात तो प्रवेश साधारणतः 15,000 ते 20,000 जाणारे आहेत। विशेष करून आम्हाला सहकार्य करणार आहेत ते म्हणजे शिडको। येणाऱ्या सर्व स्पर्धकांना आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या पालकांना आपण चहापानाची सोय केलेली आहे, नाश्त्याची सोय केलेली आहे, आणि T-shirt त्यांना सर्वांना देण्यात येतील। त्याचप्रमाणे जी स्पर्धक जे धावणार आहेत त्यांच्यासाठी आपण वेगळा किट देणार आहोत, तोही त्यांना आपण प्रदान करणार आहोत। उभ्या महाराष्ट्रातून सर्व स्पर्धक येतील आणि त्यांचे जर पहिल्या दिवशी 9 तारखेला आले तर त्यांची राहण्याची सुद्धा सोय केलेली आहे। आणि हे भव्य दिव्य असं आयोजन असेल। आणि ही जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेचं ठिकाण ते म्हणजे नवी मुंबईतील उल्वे नोडमध्ये बामणडुंगरी रेल्वे स्टेशन जवळ होणार आहे। आणि सकाळी 6 वाजता 10 फेब्रुवारीला हा कार्यक्रम जल्लोषात पार पडणार आहे। बालगटानंतर आबालवृद्धांसाठी आहे आणि आबालवृद्धांसाठी 500 मीटरची स्पर्धा आहे। त्याचप्रमाणे 8 किलोमीटरची स्पर्धा आहे, ती महिलांसाठी, पुरुषांसाठी खुला गट असेल। 10 किलोमीटरची खुला गट
महिलांसाठी आणि पुरुषांसाठी 2 किलोमीटरची स्पर्धा आहे, 5 किलोमीटरची स्पर्धा आहे. ह्या मॅरेथॉनमध्ये आपण प्रत्येकाने भाग घेऊया आणि संकल्प आपला पूर्ण करूया.